पडगम विधानसभेचे लोकसभेनंतर विधानसभेला कोल्हापूरकरांचा कौल कोणाला, कोल्हापूर उत्तरचा शिलेदार कोण? आता यावेळेला तरी कोल्हापुरांनी डोळे उघडले पाहिजे आणि आपले योग्य उमेदवार निवडून द्यायला पाहिजे. जे आपला काम करेल त्याच आमदाराला आपण निवडून द्यावं. या गांधी मैदान मध्ये एवढा निधी आणला याच्या माग आमदारांनी कुठले अंदाज आहे? हा कार्यक्रम ज्या त्या वेळेला कार्यक्रम ठरला जातो. आपले कोल्हापूरचे एक मन आहे, ठरलं तर ठरलं. इथं मदत आहे, परत बऱ्याच निधी वगैरे त्यांनी दिलेला आहे. आपलं पूर्ण पाठिंबा राहणार. या अधिवेशनात जास्तीत जास्त प्रश्न कोल्हापूरसाठी उपस्थित करतात आणि याच्या मागे तर आम्हाला आमदार कुठं अधिवेशनात काय प्रश्न उपस्थित केलेला काय दिसून आलेला नाही. नुकतेच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे निवडून आलेले आहेत आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे निवडून आलेले आहेत. यानंतर आता राज्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांना विधानसभा निवडणुकीचे वेद लागलेले आहेत. अवघ्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचे पडघम देखील वाजतील. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांमध्ये नेमकं काय वातावरण आहे, लोकसभेच्या निकालाकडे ते कसं पाहतात आणि विधानसभा निवडणुकीकडे कसं पाहतात हे पाहणार आहोत. काही लोकांशी आपण संवाद साधूया. मी सध्या उभा आहे कोल्हापूरचं वैभव असलेल्या निसर्गरम्य रंकाळा तलावा शेजारी. या ठिकाणी काही लोक निवांत गप्पा मारत बसले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊयात की त्यांच्या काय प्रतिक्रिया. नमस्कार. आता लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकामध्ये निकाल आपण पण पाहिला, सगळ्या राज्यानं पाहिला, काय कसं पाहता तुम्ही या लोकसभा निवडणुकीकडे? काय झाले लोकसभेमध्ये कोल्हापुरात मध्ये फक्त मान गादीला, त्यामुळे ते महाराजांचं मताधिक्य वाढले. पण तसं घेता मराठा आरक्षण आणि बाकीच्या आरक्षणामुळे तोटा झाला असं मला वाटतं महायुतीला. आता लोकसभा निवडणुका तरी संपन्न झाल्या, आता अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक येते. या निवडणुकीकडे कसं तुम्ही बघता? विधानसभेला जास्तीत जास्त महायुतीचा उमेदवार निवडून यावा असं आम्हाला वाटते प्राथमिकता. कारण का वरती केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे राज्यात पण मोदी भाजप आणि महायुतीचं सरकार व्हावं असं मला वाटतं. बरं, काय आपल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची एकूण काय परिस्थिती असेल वाटतं? कोल्हापूर उत्तरमध्ये तर आता आपलं राजे क्षीरसागर साहेबांचं जास्त हे आहे, जनतेत असतात ते आणि निधी कोल्हापूरसाठी भरपूर आणला आहे त्यांनी. गांधी मैदान रंकाळा संवर्धनसाठी भरपूर निधी आणला आहे आणि ते अधिवेशनात जास्तीत जास्त प्रश्न कोल्हापूरसाठी उपस्थित करतात. आणि याच्या मागे तर आम्हाला आमदार कुठं अधिवेशनात काय प्रश्न उपस्थित केलेला काय दिसून आलेलं नाही, त्यामुळे राजेश साहेब आम्हाला वाटतं योग्य. तुम्ही कसं बघताय मामा लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितला, कसा होता निकाल? गांधी त्यांना सहानुभूती मिळालेली आहे या राजे म्हणून. म्हणजे कोल्हापूरचे एक बाबा एक राजे आहेत म्हणून त्यांना ती सहानुभूती मिळाल्यामुळं ते राजे निवडून आलेले असं झालेलं आहे. बरं, आता विधानसभा निवडणूक आहेत, त्या निवडणुकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगायचं ना, तर आता ह्या गांधी मैदानमध्ये एवढा निधी आणला याच्या माग आमदारांनी कुठले अंदाज आहे? क्षीरसागर साहेबांनी ओळखून निधी आणला, एवढा मोठा निधी आणून आता ते पाणी असं केलं की ते पाणी गटरीचं पाणी गांधी मैदानमध्ये यायचं, तर ते साहेबांनी ओळखून ते गांधी मैदानचं पाणी जे येणारं पाणी ओळवून त्यांनी डायरेक्ट दुधाळीचं त्या हे आहे एक फिल्टर हाऊस आहे त्याला वळवलं त्यांनी. आता इथं सुद्धा दिवे लावायचे चालू आहेत. हे बघा गांधी मैदानचे हे रंकाळ्याचे हे दिवे वगैरे हे लावतात, हे कोणी काम करणार? हे राजे क्षीरसागर साहेब पण त्यासाठी ते येणे जरूर आहे. आपण बघताना एक सर्वसामान्य नेता म्हणजे आपल्या हाकेसाठी पहिल्यांदा आला पाहिजे असा नेता आपल्याला पाहिजे, म्हणजे जनतेसाठी कायम रस्त्यावर काही आंदोलन असो, सामाजिक कारण असो, फी वाढीच्या विरोधात असू देत, रस्त्यासाठी असू देत, आपल्या हक्कासाठी येणारा नेता आपल्याला पाहिजे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निकालाकडे तुम्ही कसं बघता? निकालाकडे बघताना कोल्हापुरात एक महाराजांना एक सहानुभूती मिळाली, एक लोकल उमेदवार लागले, एक छत्रपती घराणा म्हणून त्यांना एक सहानुभूती मिळाली आणि सगळ्यांना एक चान्स द्यावा म्हणून लोकांनी त्यांना मतदान केलं सहानुभूती म्हणून.
पण त्यांना उत्तर आणि दक्षिण म्हणावं असं त्यांना एवढा प्रभाव म्हणजे मताधिकार मिळाला नाही. काय कारण असं येणार? कारण म्हणजे कोल्हापूर उत्तर म्हणजे राजे शिंदेचा प्रभाव, त्यांनी केलेली विकास कामं, त्यांनी जनतेसाठी केलेली कामं, त्यांचा या माहितीकडून मिळालेला हे मी राबलेले ती कष्ट आहे. त्यामुळे त्यांना उत्तर म्हणजे एवढा मनावर प्रभाव आला नाही. आम्हाला वाटतं उत्तर म्हणजे 20-25 लीड घेतली, पण 5000 लीड म्हणजे काहीच नाही. शेवटी हा माजी आमदार मालूसा या उत्तरमधून निवडून आले, त्यामुळे त्यांचा प्रभाव याकडे या उत्तरमध्ये असायला पाहिजे होता, पण एवढा तर दिसून आला नाही. त्याला कारण म्हणजे राजेश्वरांचं काम. शाहू महाराज हे उमेदवार आहेत ते काँग्रेसचे महाविकास आघाडीचे दोन्ही उत्तर आणि दक्षिणमध्ये देखील काँग्रेसचेच आमदार आहेत. तरी तरीही मतात घटण्याचं कारण काय असेल? दक्षिणेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राजेश्वरांनी असं नाही की उत्तर माझा मतदारसंघावर मी उत्तरमध्ये कामे केले, दक्षिणमध्ये सुद्धा कामं केले. आता 100 कोटीचा निधी आणलेला आहे, आता रंगायचा काम एवढ्याच वरात चालू झालं आहे, 5 साल त्यांच्या त्यांच्या निधीतून चालू आहे. आणि लोक त्यांच्याकडे कसं बघतात की बघताना पहिल्या हक्कासाठी म्हणजे त्याचमध्ये असणार रस्त्यावर जाऊन येतात की राजस्थानची ओळख आहे, कुठल्याही हक्केला धावणारा माणूस. लोकसभाचा निवडणुकीचा निकाल आपण पाहिला, सगळ्या राज्यानं पण पाहिला, सगळ्या राज्याचं लक्ष आपल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे होता, तर एक नागरिक म्हणून तुम्ही या निकालाकडे कसं बघताय? नागरिक म्हणजे ज्या महागाईवरती किंवा जे मुद्दे ज्याने त्यांनी प्रस्थापित केले काँग्रेस पक्षाने, त्या मुद्द्यावरती खरोखर 5 मुद्दे त्यांनी सांगितले, रोजगार, महिलांना न्याय, न्याय व्यवस्था आणि तुमचं शैक्षणिक आणि बेरोजगारी, या 5 मुद्द्यावरती काँग्रेस पक्ष हा चांगला लढत त्यांनी दिली. आणि त्यानंतर आपल्याला शाहू महाराजांचा हा विजय होणार हे निश्चितच होतं, कारण का विरोधी पक्षांच्याकडं कोणताही ठोस कार्यक्रम नव्हता आणि कार्यक्रम नसल्यामुळे तुम्हाला त्यांना कोणत्या आधारे ते मत मागणार? 10 वर्ष त्यांनी कोणतंही कामात कुठलीही त्यांनी दिरंगाई सगळी केलेली आहे. लोकांचा मोठा रोष होता, त्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं, म्हणून ह्या ह्याच्या छत्रपती शाहू महाराजांना हा विजय हा निश्चितच होता. या विधानसभेच्या निवडणुकीकडे तुम्ही एक नागरिक म्हणून कसं बघताय? नागरिक काय आहे, हा स्त्री शंकू पक्षाचा हा अजेंडा राहणार. ह्या अजेंडामध्ये काँग्रेस पक्षच बाजी मारणार, महायुती पूर्णपणे बहुमताने निवडून येणार आणि जितक्या जागा काँग्रेसला जास्त तेवढ्या काँग्रेसच्या जागा जास्त परत महाराष्ट्रामध्ये मिळणार. मुळात कोल्हापूर उत्तरमध्ये काय परिस्थिती असेल या विधानसभा निवडणुकीत? नाही, काही नाही आहे या परिस्थितीमध्ये, फक्त इकडे तिकडे बदलाबदल होईल. हा कार्यक्रम ज्या त्या वेळेला कार्यक्रम ठरला जातो, आपल्या कोल्हापूरचे एक म्हण आहे, ठरलं तर ठरलं. बरं, त्या ह्याच्यामध्ये त्या अनुषंगाने पुढची जी येणारी लोकसभा आहे ती सर्वसामान्यांनी ज्यांचा परत हातात घेणार आणि ज्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती नागरिकच मात करणार. म्हणजे सर्वसामान्य जनताच ही विधानसभा निवडणूक हातात घेतील असं तुम्हाला म्हणायचं? आता हा निकाल धक्कादायक आहे. लोकसभेत जाताना केंद्र सरकारमध्ये जे सरकार आहे त्या सरकारबरोबर आपला कोल्हापूरचा खासदार जायला पाहिजे होता. आणि शिंदे गटाचे आमचे संजय मंडे त्यांचा जो पराभव झाला हा आता विधानसभा इथनं विधानसभेला जे राजे क्षीरसागर आहे त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळावी आणि ते कार्यकर्ता म्हणून चांगले आहेत कोल्हापुरातून आणि झटणारे आहेत आणि 2 वेळा आमदार पण झालेले आहेत. त्यामुळे हे ह्या टर्मला ह्या विधानसभेला त्यांनाच तिकीट मिळावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे खासदार लोकसभेसाठी जरी महायुतीचा उमेदवार पडला असा तरी मात्र आता विधानसभेसाठी तुम्ही सांगताय की महायुतीचा उमेदवार निवडून गेला पाहिजे? कारण सरकारबरोबर केंद्र सरकारबरोबर हा आमदार आपला गेला काम कोल्हापूर शहराचा विकास होईल चांगला दोन्हीकडे. लोकांना आधी मुळात कळलंच नाही की निवडणूक नेमकी कुठली आहे. लोकसभा निवडणूक जे संसदेमध्ये जे आपले वरती सत्ता कोणाची येणार आहे त्याच्या ह्याच्यावर कळलंच नाही. आज गेली 10 वर्ष आपण बघतोय भाजपची सत्ता आहे आणि भाजपचं कार्य काय आहे हे लोकांच्या लक्षात आलं असतं तर लोकसभेचा इथला निकाल बघता तुम्हाला ते थोडक्यात कळालं असेल. आता लोकसभेचा निकाल तुम्ही बघितला, आता विधानसभा निवडणूक 4-5 महिन्यावर येतील, त्या निवडणुकीकडे तुम्ही कोल्हापूर उत्तरचे मतदार म्हणून कसं बघताय? कोल्हापूर उत्तरचं मतदारसंघात बघण्यासाठी म्हटल्यानंतर थोडक्यात म्हणजे
आता आमदार जे निवडून येणार तर संख्याबळ कशा जेव्हा कशाच्या याच्यावर आहे त्या याच्यावरच मतदान दिलं पाहिजे. कसं विकास करायचं म्हटल्यानंतर कसं की आता आपल्याला अनुदान पाहिजे असेल किंवा बजेट पाहिजे असेल तर त्या प्रकारेच हे करायला पाहिजे. ह्यानं सांगितलं त्यानं सांगितलं अशा जर का तत्वावर मतदान केलं तर जे खासदारकीला झालं तेच विधानसभेला होईल. पण आता मी पोहोचलेलो आहोत कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहत शेजारीच असणाऱ्या बापट कॅम्प या परिसरामध्ये. या ठिकाणी काही युववर्ग आहेत गप्पा मारत बसले, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. दादा, नुकतीच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, तर या लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल लागला त्या निकालाकडे एक नागरिक म्हणून तुम्ही कसं बघताय? कोल्हापूरकरांनी असं ठरवलेलं की मान गादीला आणि मत मोदीला. पण आता ठीक आहे, महाराजांकडे कोटी कोरी पार्टी म्हणून त्यांना त्यांचा विचार केला. पण आता विधानसभेच्या इलेक्शनला आता असं व्हायला पाहिजे की बाबा जनतेमध्ये मिसळणारा आणि जनतेचे प्रश्नांची जाण असणारा आमदार असावा असं शहरवासियांची इच्छा आहे. तुम्ही या लोकसभा ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्या सुरुवातीपासून बघितलं असेल, एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला हा निकाल कसा वाटला? निकाल आता सांगण्यासारखं विषय म्हणजे लोकांची सामान्य लोकांची कामं व्हायला पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे. एक आय टी पार्क कोल्हापूरमध्ये व्हावा अशी आमची इच्छा होती, ती काही झालेलीच नाही आहे. आणि भविष्यात आता आमदारकी लागेल तेव्हा पण एखादा आमदार असा व्हावा की लोक सामान्य लोकांचं काम करावं, गृहित धरून काम करावं असं. नाहीतर म्हणजे पावर अप टर्नी कुणातरी एखाद्या वाट्याला आणि काम करते तिसरंच, निधी कोण आणते तिसरंच, अशा ज्या गोष्टी होत्या त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत कोल्हापूर असं मला वाटते वैयक्तिक. आता काही दिवसांवर आता मला वाटते विधानसभा निवडणुका देखील लागतील, तर या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असेल वाटतं? परिस्थिती बघायला गेलं तर आता इच्छुक तर भरपूर आहेत त्याचे, कारण कामं करणारे आणि कामं ज्यांनी केले आहेत त्यांच्याकडे पण जनतेनं बघितलं पाहिजे आणि जनतेनं असा विश्वास पण दाखवला पाहिजे की बाबा आपला हा माणूस आपल्यासाठी कामं करेल भले तो सत्तेत असो किंवा नसो. सामान्य माणसाला जो मदत करेल त्याला त्याच्या पाठीशी कोल्हापुरी जनता ठामपणे राहील असं मला वाटतं. काय सांगशील, तू एक तरुण आहेस, मतदान यावी लोकसभेला तू केलं असशील, हा तर मला सांग तुझ्या मनाप्रमाणे निकाल झाला असं वाटते का? नाही. का? काय काम करून कोल्हापूरचा विकासच विना झालाय. काँग्रेस आता एवढे दिवस त्यांच्या हातात आहे महानगरपालिकेची सत्ता, अजून तसंच आहे सगळं. रस्तर नाही नीट नीट, महानगर आपली महालक्ष्मी मंदिर आहे तिथं सार्ध बायकांना काय सुविधा नाही काय नाही, म्हणजे काँग्रेसला मधून आम्हाला एवढ्या वर्ष काय फायदा झालाय? आता विधानसभा निवडणूक आहेत तर या निवडणुकीकडे तू कसं बघतोयस? आता यावेळेला तरी कोल्हापुरांनी डोळे उघडले पाहिजेल आणि आपले योग्य उमेदवार निवडून द्यायला पाहिजेल. हा, आणि त्यासाठी जे आपला काम करेल त्याच आमदाराला आपण निवडून द्यावं. लोकसभा निकाल झालेला आहे, आता विधानसभा निवडणुका यायला लागल्या समोर, तर या विधानसभा निवडणुकीकडे तू कसं बघतोस? विधानसभेच्या निवडणुकीकडे म्हणजे आता आलेले आहेत जवळ, आणि आता याच्या मागे पण आपले रायशीर सागर होते आमदार, त्यांनी कामं चांगली केलेली आहेत आणि आता इथून पुढे पण म्हणजे आपल्याला कोल्हापूरचा विकास करण्यासाठी कामं करणाराच माणूस आपल्याला पाहिजे, जनतेत मिसळणारा किंवा असा, त्या ह्यालाच आपण मतदान केलेलं चांगलं आहे आणि तसंच कोल्हापूरकरांनी विचार करावा. आता सध्या आता नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीचा जो काही निकाल लागला या निकालाकडं तुम्ही कसं बघताय? लोकसभेची निवडणूक पार पडली यात कोल्हापूरचे राजे श्रीमंत शाहू महाराज हे विजयी झाले मोठ्या ठिकाणी, याचा सर्वांनाच आनंद आहे. आणि शाहू महाराज हे कोल्हापूरचे आदर्श आहेत किंवा सर्वांचे जनक असल्यासारखे आहेत, त्यांनी कोल्हापूरसाठी प्रचंड केलेलं आहे, त्यामुळं सर्वांना त्याबद्दल खूप उत्साह आहे. तुम्ही कसं बघता या निकालाकडं लोकसभा निवडणुकीकडं? नाही, निश्चितच आम्हाला खात्री होती की शाहू महाराज निवडून येतील आणि जनतेनं सगळ्यांना मान गादीला आणि मत पण गादीला हे सगळ्या लोकांनी कोल्हापूरच्या हे केलेलंच आहे आणि शाहू महाराजांबद्दलचा जो आदर आहे कोल्हापूरच्या जनतेनं मताच्या रूपात त्यांना दिलेला आहे. एकूणच लोकसभा निकालाचं बद्दल तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता लोकसभा निवडणुका संपल्या, आता थोड्याच महिन्यांवर आता मला वाटतंय विधानसभा निवडणुका देखील लागतील, तर या निवडणुकीकडे तुम्ही आता कसं बघताय? विधानसभेची इलेक्शन ही स्थानिक लेवलला जास्त ऑपॉर्च्युनिटी केली जाते आणि विधानसभेला कसं आहे जे इथून आता जर आमच्या जर इथून लोकल आमच्या यांचा विचार केला तर शिरसागर साहेब जे येथील लोकांना प्रचंड म्हणजे काही कोणतीही गोष्ट असू दे
विकास कामांबाबतीत रस्ते असतील किंवा काय असतील त्यांच्यामार्फत जाण्याची इथल्या लोकांची जास्त मानसिकता आहे, कारण ते इतर वेळी भेटतातही किंवा त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होत नाही असं शक्यतो वाटत नाही. ही आमच्या तरी इथं जे आम्ही आहेत त्यांचीही मानसिकता आहे सर्वांची. बरं, एक युवक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे विधानसभा निवडणुकीची नेमकी उत्तरमध्ये काय परिस्थिती असणार आहे? नाही, निश्चितच ते म्हटले तसं राजेश क्षीरसागर साहेबांच्या बाजूनं जनमताचा कौल असेल असं आम्हाला वाटतं, कारण की राज्य नियोजन मंडळाच्या पदाच्या माध्यमातून त्यांनी जे निधी आणलं शहराचा 100 कोटी निधी आणला त्यांनी आता रस्त्यांसाठी वगैरे, हे काम त्यांचं फार चांगल्या प्रकारे म्हणजे आमदार नसताना सुद्धा पण त्यांनी चांगल्या प्रकारे निधी कोल्हापूर शहरासाठी आणलेला आहे. आता एकूणच अजून देखील कोणत्याही पक्षाकडून उमेदवार जाहीर झालेले नाहीत किंवा तसं काही वाटत नाही आहे, तरी पण तुम्ही अजून कॉन्फिडेंटली बोलताय की क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून इथं कामं झालेत वगैरे काय काय? कसं आहे, पक्षाची उमेदवारी हे ते नेत्यांसाठी राहिली, इतर स्थानिक लोकांना काय हवं असतं, जो व्यक्ती त्यांच्यासाठी त्यावेळेला उपस्थित असेल किंवा त्यांचं काम करण्यासाठी अवेलेबल होत असेल लोक त्याच्याकडे जास्त कौल दिला जातो आहे. सेंट्रलकडून केंद्राची इलेक्शन असती तर पक्षाकडे जास्त बैठले गेलं असते. विधानसभेला कसं होते, स्थानिक आमदार हे लोकांना कामांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी तरी हवे असतात, आणि क्षीरसागर साहेबांचं कसं होतं आहे, कोणी असो इथून जर गेलं तर भले ते नसतील तर त्यांची मुलं किंवा काय त्यांना हे होतं अप्रोच होतात आणि त्यांचा मेसेज फॉरवर्ड केला जातो, नंतर का विना त्यांना त्यांचं काम होतं. एकूणच या ठिकाणी काका आहेत, आपण काकांकडून जाणून घेऊयात. काका, नुकतीच आता लोकसभा निवडणुका झाल्या, निकाल तुम्ही बघितला, तर काय वाटतं या निकालाबद्दल तुम्हाला? चांगला झाला निकाल साहेब. आमची जी सीट होती शाहू महाराजांची, ती सीट असं का होतं ते आली सीट आमची, त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आता विधानसभा निवडणूक आहेत, तर या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघताय? आता निवडणुका जर बघूया पुढे काय कसं होईल काय सांगता येत नाही, काय बघूया पुढे कसं काय वाटतं तुम्हाला आमदार कसा असावा तुम्हाला असं वाटतं? आमदार लोकांचे हित बघणारा पाहिजे, लोकांचा लोकांची समस्या वगैरे दूर करणारा नेता पाहिजे. मी सध्या पोहोचलो आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा एक महत्त्वाचा भाग मानला जाणारा कसबा बावडा या परिसरामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात की नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, विधानसभा निवडणुकीबाबत काय परिस्थिती असणार आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मागील जे आमदार किंवा खासदार जे होते त्यांचं एवढं ह्या आपल्या मतदारसंघात उत्काहित काय जास्त काय लक्ष नव्हतं, म्हणून ह्यावेळी कसं झालं आहे बऱ्या प्रमाणात म्हणजे चांगल्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे आणि भविष्य पण काळात इकडून आपल्या उत्तर मतदारसंघातून चांगलं मतदान होईल अशी मी अपेक्षा करतो. बरं, आता लोकसभा निवडणुका जर झाल्याच आता 3-4 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका लागतील, तर या विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? आता कसं आहे, केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, त्याच पद्धतीनं कसं आहे तर पॉझिटिव्हमध्येच आपण इकडं बघितलं पाहिजे याच्यामध्ये इलेक्शनमध्ये या असं. काय परिस्थिती असेल नेमकी या विधानसभेला या उत्तर विधानसभामध्ये? आता काय तसं काही सांगू शकत नाही आपण कसं काय असेल, तरी पण इकडून जास्त करून एकनाथ साहेबांची जी शिवसेना आहे त्यांना जास्त प्रमाणात मतदान असू शकतं. बरं, तसं त्यांचं कार्य पण आहे आणि शेतकऱ्यांना वगैरे त्यांनी बरंच मदत आणि हे वगैरे केलेलं आहे. एक युवक म्हणून काय सांगशील की बाबा आता लोकसभा निवडणुका झाल्या त्याचा निकाल तू पण बघितलास, त्या सगळ्या ओघामध्ये तू पण असणारच आहेस, एक कार्यकर्ता म्हणून एक नागरिक म्हणून मतदानाचा हक्क पण तू बजावलास, तर तू या निकालाकडे कसं बघतोय? या निकालाकडं जर युवा पिढी जर बघायचं झालं युवा पिढीकडून तर जास्त युवा पिढी हिंदुत्वाकडं जास्त कल दिलेला आहे युवा पिढीने आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी जर बघितलं तरी पण आपलं एकनाथ शिंदेचं जे काम बघितलं तर त्यांना त्यांचंही मतदान झालेलं आहे, त्यांचं काम इतकं चांगलं आहे की ते बोलतात तेच करतात. तर आता लोकसभा निवडणुकीचा तो निकालाबाबत बोललास, आता विधानसभा निवडणुका या लागल्यात तोंडासमोर आहेत, त्या निवडणुकांकडे तू कसं बघतोयस? आता लोकसभा झाल्या, आता विधानसभाचं जर बघायचं झालं तर इथे काही माझ्या म्हणजे आता जे आमदार आहेत त्यांनी कसबा बावड्यामध्ये काहीच प्रगती केलेली नाहीत, साधं तर ते दिसत पण नाहीत, पण जे आपले एकनाथ शिंदे साहेबांचे जे आमदार आहेत राजेश सागर साहेब त्यांनी भरपूर म्हणजे माजी आमदार असून बावड्यामध्ये भरपूर निधी वगैरे गोळा केलेला आहे, बागांचे जे बाग जे आपले आहेत
परिसरातले ते सगळे व्यवस्थित त्यांनी निधी देऊन व्यवस्थित केलेला आहे. दादा तुम्ही कसं बघता या सगळ्या निवडणुकांकडे? आता लोकसभेच्या निवडणुकाचा निकाल लागलेला आहे, या निकालाकडे तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून कसं बघता? तर बघतो म्हणजे हिंदुत्ववादी सगळे आजची युवा पिढी सगळी हिंदुत्ववादीच आहे. मोदींच्या लाटेमध्ये त्या मंडलिकांना मतं पडलेले आणि त्यांचं इथं एवढं बावड्यात संपर्क नाहीच आहे. हिंदुत्ववादी असल्यामुळं मोदींच्या याच्यामुळं त्यांना एवढं मतदान पडले, एवढंच बोलू शकतो. आता विधानसभा निवडणूक आहेत, त्या विधानसभा निवडणुकीत नेमकी उत्तरमध्ये काय परिस्थिती असणार आहे? उत्तरमध्ये काय आपलं सगळ्यांना सपोर्ट राहणारच आहे त्यांना. तर शिरसाई साहेब आणि काम इथं आहे त्यांचं बऱ्यापैकी चांगल्यापैकी इथं मदत आहे. परत काय बऱ्याच निधी वगैरे त्यांनी दिलेला आहे, त्यांना काय आपलं पूर्ण पाठिंबा राहणार आहे.